त्यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी. ठाकरे गटाचे नेते योगेश घोलप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. योगेश घोलप यांनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांची भेट घेतली आहे. ही भेट राजकीय नसल्याचं योगेश घोलप यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाशिक देवळालीची जागा कुणाला सुटते हे महाविकास आघाडी ठरवेल असं योगेश घोलप म्हणाले. त्या काही काळामध्ये चित्र स्पष्ट होईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. तुम्ही शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेला होतात, भेट झालेली आहे, कशी काय अचानक ही भेट ठरली आणि भेटीचं कारण काय नेमकं होतं? नाही, अचानक नाही, बऱ्याच दिवसापासून आदरणीय पवार साहेब आमच्या महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आमचा बऱ्याच दिवसाचा प्रयत्न चालू होता आणि आज योगायोगाने मुंबईमध्ये आलो आणि कळलं की साहेब आहे आणि म्हणून त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलो. इकडे तुमचे वडील बबनराव घोलप हे सुद्धा कुठेतरी नाराज असल्याची चर्चा आहे, कारण भाऊसाहेब वाकचौरे यांच्या प्रवेशानंतर लोकसभा उमेदवाराची मागणी जी बबनराव घोलप यांच्याकडून सातत्याने केली जाते त्याचं काय होणार अशी एक चर्चा आहे. आजच सकाळी स्मृतीस्थळावरती बाळासाहेब ठाकरेंच्या शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि त्यांनी सुद्धा काही गोष्टींची नाराजी बोलून दाखवली, कसं पाहताय? मी एक गोष्ट आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये घोलप नाना हे कधी इच्छुक नव्हते. त्या ठिकाणचे जे लोक आहेत त्या लोकांची मागणी होती की एक